सुरुवातच दोन वेगवेगळ्या आंदोलन पाहायला मिळाली. सत्ताधारी पण आंदोलन करतायत, विरोधक पण आंदोलन करतायत, काय बघायला? काँग्रेसचा सायकल मोर्चा म्हणजे एक निव्वळ फार्स होता. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचे जे दर आहेत ते देशातल्या इतर 9 राज्यांपेक्षा 10 रुपयांनी जास्त आहेत. गुजरातसहित जवळजवळ 9 राज्य असे आहेत की जिथे पेट्रोलचा दर हा महाराष्ट्रापेक्षा 10 रुपयांनी कमी आहे, काही ठिकाणी 5 रुपयांनी कमी आहे, काही ठिकाणी 7 रुपयांनी कमी आहे. देशातल्या सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणाऱ्या राज्यांपैकी महाराष्ट्र आहे. कारण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राने स्वतः 27 रुपये टॅक्स हा पेट्रोलवर डिझेलवर त्या ठिकाणी लावलेला आहे. खरं तर आपण बघितलं केंद्र सरकारचा एकूण टॅक्स 33 रुपये, ज्याच्यामध्ये 4 रुपये हे कृषी सेस आहे, 4 रुपये डीलर कमिशन आहे आणि उर्वरित जे पैसे आहेत त्यातले 42% पैसे जे केंद्र सरकारकडे येतात ते राज्याला परत करतात. राज्य सरकारने मात्र 27 रुपये टॅक्स हा पेट्रोलवर लावलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसचं झालेलं आंदोलन हे कदाचित राज्य सरकारच्या टॅक्सच्या विरुद्ध असावं किंवा 27 रुपयाचा टॅक्स त्यांनी कमी करावा आणि गुजरातप्रमाणे किंवा इतर राज्यांप्रमाणे किमान 10 रुपयांनी हे पेट्रोल किंवा डिझेल स्वस्त करावं याकरता हे आंदोलन असावं. किंवा दुसरी शंका अशी आहे की ते फार हुशार आहेत. आत्ता तुमच्या माध्यमातूनच चर्चा चालली होती की या बजेटमध्ये अजितदादा काहीतरी 2-3 रुपयांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणार आहेत, कुठला तरी सेस कमी करणार आहेत. त्याचं श्रेय घेण्याकरता आधीच अशा प्रकारचा सायकल मोर्चा काढून त्यांनी ते श्रेय घेण्याचा प्रयत्न देखील केला असण्याची शक्यता ही काही नाकारता येत नाही. त्यामुळे हा सायकल मोर्चा निव्वळ मीडिया इव्हेंट आहे, तो पूर्णपणे फार्स आहे आणि जे स्वतःच्या हाती आहे ते करायचं सोडून इतरांकडे बोट दाखवण्याचा हा प्रकार आहे. विरोधी पक्षाची स्पेस त्यांना घेता येणार नाही. कारण काँग्रेस देशामध्ये विरोधी पक्षात असताना त्याचं अस्तित्व नाही आहे. खरं म्हणजे काँग्रेसची एकूणच अवस्था अशी आहे की आपण बघा, राहुल गांधी तिकडे केरळमध्ये जाऊन सांगतात की नॉर्थच्या लोकांपेक्षा साऊथचे लोक चांगले आहेत. तिकडे एक्स्ट्रीम नॉर्थला त्यांचे 28 नेते एकत्रित येतात आणि गांधी कुटुंबाचे फोटोज त्या ठिकाणी गायब करतात. त्यामुळे एकूणच काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे. त्या केविलवाण्या अवस्थेत थोडा मीडिया इव्हेंट हा त्यांना करावा लागतो म्हणून ते करतायत. बाकी विरोधकांची स्पेस जिथे घ्यायला पाहिजे तिथे घेत नाही, तर इथे घेऊन करणार काय? मुळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वीज बिलांचा आहे. ज्या प्रकारे भयानक मोठे वीज बिलं देण्यात आले आणि एवढंच नाही तर त्याच्यासोबत वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम कधीही महाराष्ट्रात अशी घडली नव्हती. अभूतपूर्व अशा प्रकारे शेतकऱ्यांचे, सामान्य माणसाचे, शहरातले, गावातले कनेक्शन कट करण्याचं काम चाललेलं आहे. मोगलाई आहे, यापेक्षा वेगळी मोगलाई असूच शकत नाही. त्यामुळे हा मुद्दा असेल. शेतकऱ्यांना घोषित केलेले पैसे मिळालेले नाहीत, अतिवृष्टीचे सर्व्हे झालेले नाहीत, इन्शुरन्सच्या एजन्सीज नेमलेल्या नाहीत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी खरेदी व्हायला पाहिजे ती खरेदी झालेली नाही. अशा सगळ्या मुद्द्यांवर आणि यासोबत कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर देखील मोठ्या प्रमाणात आम्ही सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली, मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आत्महत्या प्रकरणामध्ये काही नावं असल्याचं सांगितलं जातं आणि त्यांचा रोग खास करून भाजपकडे होता. त्यांनी भाजपचं नाव घेतलं नाही, पण ज्या पद्धतीने मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये काही नावं आहेत त्याची चौकशी करावी का असा प्रश्न त्यांनी विचारला. केलीच पाहिजे. असं आहे की सुसाईड नोट ज्या ठिकाणी असते तिथे चौकशी होतेच, पण मी आपल्याला दाव्यानं सांगतो की त्याच्यात कुठल्याही भाजप नेत्याचं नाव नाही. त्याच्यामुळे जर असं असतं तर आत्तापर्यंत त्यांनी ते घोषितच केलं असतं. मोहन डेलकर यांची आत्महत्या दुर्दैवी आहे आणि कुठली आत्महत्या झाली ती मग मोहन डेलकरांची असो की पूजा चव्हाणची असो त्याची चौकशी झालीच पाहिजे.
काल मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद घेतली, खरं तर राजीनामा घेतला करा, पण त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना कायम पुढे ठोकलेलं आहे. याच्यामध्ये काय असं ते म्हणतात की फक्त कुणाला तरी आयुष्य उद्ध्वस्त करायचे, हेतुपुरस्सर सगळा विरोध करायचा आहे. आणि यामध्ये पूजाची देखील बदनामी होते, तिच्या घरचे देखील भेटले, सगळा रोग जो होता तो विरोधकांकडे होता. अर्थात संजय राठोडांनी काही केलंच नाही असं देखील. पहिली गोष्ट तर अशी आहे की कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जी केविलवाणी स्थिती या पूजा चव्हाण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या सोबतच्या मंत्र्यांची मी बघितली, अशी केविलवाणी स्थिती साधारण मुख्यमंत्र्यांची येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. कारण ज्यावेळेस धडधडीत खोटं बोलावं लागतं, सगळे पुरावे असताना जणू काही घडलंच नाही असं ज्यावेळेस सांगावं लागतं, त्यावेळी जे काही नैतिक धैर्य असतं ते नैतिक धैर्य साथ देत नाही. ते चेहऱ्यावरनं मास्क असताना देखील स्पष्टपणे दिसत होतं आणि बोलण्यातही स्पष्टपणे दिसत होतं. मुळातच मुख्यमंत्र्यांनी केवळ याचं उत्तर दिलं पाहिजे की ज्या काही क्लिप्स आहेत त्या खऱ्या की खोट्या, जे यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलं ते खरं की खोटं, जे काही माध्यमांनी बाहेर काढलं ते खरं की खोटं, आणि एवढं झाल्यानंतर जर कोणाला तुम्हाला साधू संत ठरवायचं असेल तर जरूर त्यांनी ठरवावं, पण मग तुमची नैतिकता काय आहे ही मात्र जनतेसमोर येते. भाजपची ही भूमिका तीच आहे. आम्हीही ज्यावेळेस सत्तेत होतो त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये अतिशय ताकदीनं महाराष्ट्राची भूमिका मांडली. या भूमिकेत सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष असा भेद नाही. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सरकारच्या बाजूने आहे. प्रधानमंत्री ने खुद जाके वैक्सीन लिया. एक तरफ काफी लोगों के बीच में एंग्जाइटी है, 60 ईयर्स ओल्ड 45 ईयर ओल्ड कोमॉर्बिडिटी के लिए आज से शुरू हो रहा है, किस प्रकार का मैसेज देखते हैं? मुझे ऐसा लगता है कि प्रधानमंत्री जी ने स्वयं वैक्सीन लेकर जो लोग बिना किसी कारण के इस वैक्सीन के बारे में गलत धारणा तैयार कर रहे थे उसको पूरे तरीके से समाप्त कर दिया है. और प्रधानमंत्री जी अपने से ज़्यादा जो हमारे कोविड वॉरियर्स हैं, हेल्थ वर्कर्स हैं, फ्रंटलाइन वर्कर्स हैं, इनका ध्यान देते हैं ये भी इससे स्पष्ट हुआ है. ये जो दूसरा दौर अभी शुरू हुआ है, इस दूसरे दौर के बाद मुझे ऐसा लगता है कि वैक्सीनेशन की ड्राइव ये बहुत तेज़ी से होगी, और विशेष रूप से जो वल्नरेबल है ऐसे लोगों को पूरे रूप से खुले रूप से उनको मुफ्त में वैक्सीनेशन की व्यवस्था भी की गई है और पेड वैक्सीनेशन की भी व्यवस्था इसमें की गई है, जिसमें वैक्सीन की कीमत पर भी कैप रखा गया है. तो मुझे लगता है कि अब वैक्सीनेशन का जो ड्राइव है इसको बहुत तेज़ी मिलेगी. वरळीमध्ये नाईट क्लबचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत, मुख्यमंत्री आवाहन करतात, त्यांचे मंत्री ऐकत नाहीत, पण खास करून वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे आणि काल जे व्हिडिओज समोर आलेले आहेत प्रचंड गर्दी आहे, कुठलाही कोरोना तिथं दिसत नाहीये, तुम्ही कसं बघताय? कारण अधिवेशनाला देखील कुठं ना कुठं या कोरोनाची सगळ्यात पार्श्वभूमीवर मोजकं अधिवेशन घेण्यात आलं. वरळीचे जे लोक आहेत ते तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकतात आणि त्यामुळे त्यांनी नाईट लाईफ सांगितल्यामुळे आता कोरोनाच्या काळातही वरळीमध्ये आपल्याला नाईट लाईफ पाहायला मिळत आहे. 11 वाजताची वगैरे कुठली लिमिट त्या ठिकाणी नाही आहे, रात्रभर त्या ठिकाणी पब आणि क्लब चाललेले आहेत. नाईट लाईफमध्ये कुठलंही सोशल डिस्टन्सिंग नाही आहे. सोशल डिस्टन्सिंग वगैरे शिवजयंती करता, ते नाईट लाईफ करता थोडी, त्याच्याकरता तर आदेश मिळालेले आहेत की नाईट लाईफ चाललंच पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की आता सरकारचा खरा चेहरा यातनंच समोर येतो. नाही, हे खरंच आहे की मुख्यमंत्री जनतेला आणि विरोधकांना केवळ सल्ला देतात, त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना जर सल्ला दिला तर ते अधिक उचित होईल, पण कदाचित त्यांना असं वाटतं
की मंत्री त्यांचा सल्ला ऐकणार नाही, कारण हे मंत्री जे आहेत अनेक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री या ठिकाणी समजतात, त्यामुळे ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात। एक अतिशय अशा प्रकारची परिस्थिती आहे की मुख्यमंत्र्यांचे रोज सल्ले त्यांचेच मंत्री धुडकावत आहेत अशी परिस्थिती पाहायला मिळते। मैं वापस पूछना चाहता हूँ कि जो संविधान सम्मत है कि विधानसभा बिना अध्यक्ष के नहीं चलनी चाहिए, जो उनकी जिम्मेदारी है, जो हमारे रूल्स है, उसके रूल नंबर 6 के अनुसार राज्यपाल जी ने अपना कर्तव्य पूरा करते हुए ये चुनाव लो इस प्रकार से पत्र भेजा है, तो क्यों डरती है सरकार? अजित पवार क्यों डरते हैं? क्यों उनके मन में इतना डर है? क्या प्रॉब्लम है? क्या उनके अंतर्गत इतनी लड़ाई है? क्या झगड़ा है? क्यों उनको लगता है कि उनके मंत्री और MLA उनके अध्यक्ष के खिलाफ वोटिंग करेंगे? देखिए, जब अपनी छुपाने के लिए इस प्रकार की बातें कही जाती है तो साफ है कि मन में डर है और मन का डर छुपाने के लिए ये बातें की जा रही है। खरं म्हणजे आपल्या संविधानाने जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी झटकायची। माननीय राज्यपालांनी स्पष्टपणे रूल 6 प्रमाणे अध्यक्षाची निवडणूक घ्या असं पत्र दिलेलं आहे, आणि अध्यक्षाची निवडणूक घेणं ही जबाबदारीच नाही तर हे कंपल्शन आहे, हे ऑब्लिगेशन आहे। असं असताना देखील ती निवडणूक न घेता विरोधकांना तुम्ही अविश्वास ठराव आणा म्हणायचं, यातनंच अजित पवारांच्या मनातली भीती आणि सरकारच्या मनातली भीती दिसते आहे। का घाबरतायत? कोणाला घाबरतायत? का त्यांच्या आमदारांवर त्यांचा विश्वास नाही आहे? का त्यांना वाटतं की त्यांचे आमदार आणि मंत्री त्यांच्या अध्यक्षाच्या विरोधात मतदान करतील आणि त्यांचा अध्यक्ष पडेल? त्यामुळे स्वतःच्या मनातली भीती ही त्या ठिकाणी दिसू नये म्हणून अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे। या स्टेटमेंटला कुठलाही अर्थ नाही। आज राज्यपालांच्या अभिभाषणाच्या संदर्भात उद्या आता चर्चा येईल, त्यावेळेस चर्चेत बोलू, पण या सरकारने राज्यपालांच्या अभिभाषणाच्या संदर्भात त्या अभिभाषणाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारकडे 29,000 कोटी रुपये हे GST थकीत आहेत। खरं म्हणजे पहिल्यांदा तर हे सांगायला पाहिजे होतं की या बजेटमध्ये 3,00,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुदानं ही महाराष्ट्राला मिळाली। मागच्याही वर्षी जो काही शॉर्टफॉल आला तो 100% केंद्र सरकारने दिला, आणि हे जे पैसे आहेत हे कोविडच्या शॉर्टफॉलचे पैसे आहेत। कोविडमध्ये राज्याकडे GST न आल्यामुळे केंद्राने सांगितलं आम्ही तो देऊ, आणि GST संदर्भात आपलं GST वर्ष जुलै असतं, त्यामुळे या संदर्भातले पैसे 31 मार्च आणि 31 जुलैला येतात। हे सगळं माहिती असताना राजकीयदृष्ट्या आपलं अपयश लपवण्याकरता आणि केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याकरता केवळ या ठिकाणी हे सांगण्यात आलं 29,000 कोटी मिळाले नाही। मी दाव्यानं सांगतो 1-1 पैसा मिळणार आहे, काळजी करायचं कारण नाही। Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel.